पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं मराठी मॉनिटर या यूट्यूब चॅनलवर आज आपण अमेझॉन या कंपनीमध्ये तुम्ही बारावी पास असाल तर कशा पद्धतीने वर्क फ्रॉम होममधून जॉब करू शकता त्याचबरोबर अमेझॉनकडून तुम्हाला फ्रीमध्ये लॅपटॉप देखील काम करण्यासाठी दिला जातो आता महत्त्वाचे काही टॉपिक्स आहेत त्याच्यामध्ये ते तुम्ही पूर्ण करत असाल तरच ॲप्लाय करा तरच पुढे व्हिडिओ पहा महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी जी ॲमेझॉनची ॲसेसमेंट होणार आहे ते इंग्लिशमध्ये असेल त्याचबरोबर लॅपटॉप आणि डेस्कटॉपवरतीच ज्याला वॅब कॅम आहे माईक आहे तुम्हा त्याच्यावरतीच तुम्हाला देता येणार आहे त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे तुम्ही याच्या अगोदर तीन महिन्यापूर्वी अमेझॉनमध्ये अप्लाय केलेलं असेल तर तीन महिने कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला अप्लाय करता येईल याच्या अगोदर अप्लाय केलेलं असू नये त्याचबरोबर आता तुम्ही अमेझॉनमध्ये या ठिकाणी काम करताय तर तुमची शिफ्ट नाईट शिफ्ट देखील असणार आहे तर नाईट शिफ्टला तुम्ही या ठिकाणी म्हणजे तुम्ही म्हणू शकत नाहीत की मला नाईट शिफ्ट करायची नाही आहे तर तुम्ही ट्वेंटी फोर फाय सेवन कुठल्याही शिफ्टमध्ये तुम्ही कम्फर्टेबल असाल तरच अप्लाय करा तर बघा अमेझॉनसारख्या कंपनीमध्ये बारावी पास असणाऱ्या व्यक्तींना या ठिकाणी वर्क फ्रॉम होम भेटतं आहे आणि या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे कस्टमर सर्व्हिस टीम म्हणून तुम्ही काम करणार आहात म्हणजे तुमचं प्रोफाईल असणार आहे कस्टमर सर्विस असोसिएट या ठिकाणी असोसिएट या प्रोफाईलवरती तुम्हाला ॲप्लिकेशन करताय तर बघा अमेझॉनच्या या पूर्ण भारतामध्ये जागा निघालेल्या आहेत आपण बघू शकता कुठं कुठे जागा आहेत मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन टे ट्वेल्थ ट्वेल्थ पास या ठिकाणी फक्त मागितलेला आहे त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे कॅन्डिडेट शूड नॉट बी परश्युईंग एनी फुल टाईम कोर्स तुम्ही जर तुम्ही आता ट्वेल्थ पास असाल आणि ट्वेल्थ पास पास तुम्ही आहात आणि तुम्ही कुठल्याही तरी एखाद्या याला फुलटाईममध्ये कोर्स करताय तर तुम्ही अप्लाय करू शकत नाहीत हे लक्षात घ्या त्यांनी या ठिकाणी ही कंडिशन दिलेली आहे अप्लाय करू शकता परंतु त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे की टाइम तुम्ही कुठला कोर्स करू शकत नाही त्याच्यासोबत तुम्हाला फक्त कामच करावं लागणार आहे एक्सलंट इंग्लिश कम्युनिकेशन रिटर्न आणि वर्बल त्यांनी मागितलेलं आहे त्याचबरोबर ट्वेंटी फोर बाय सेवन जसं मी तुम्हाला हे सर्व सांगितलंय हे सर्व तुमच्याकडं असलं पाहिजे आता महत्त्वाचं आहे या ठिकाणी तुम्हाला बेनिफिट्स काय काय भेटतील तुम्ही ज्यावेळेस या ठिकाणी जॉईन व्हाल अमेझॉनमध्ये सॅलरी तर तुम्हाला भेटणार आहे भेटणारच आहे परंतु सॅलरीपेक्षा जास्त काय अजून असणारे तुम्हाला सर्व अलाउन्सेस या ठिकाणी असतात तर बघा सोडेक्स मिल कार्ड या ठिकाणी तुम्हाला मिल कार्ड जे आहे ते अकराशे बारा रुपये बाराशे रुपयाचा प्रत्येक महिन्याला त्याचा अलाउन्स भेटतो पाच लाखाचा इन्शुरन्स तुम्हाला भेटेल नाईट शिफ्ट अलाउन्स भेटतो त्याचबरोबर तुम्ही ओ टी म्हणजे ओव्हर टाईम केलं तर त्याचा वेगळा अलाऊन्स असतो ओव्हर टाईम अलाउन्स नाईट शिफ्ट अलाउन्स वेगळा असेल तुम्हाला सॅलरीपेक्षा आणि इंटरनेट अलाउन्स जसं तुम्ही वर्क फ्रॉम होम करताय तर तुम्हाला इंटरनेट कनेक्शन घेण्यासाठी तुम्हाला वेगळे पैसे दिले जातात तर बघा तुमचं रोल काय असणार आहे या ठिकाणी कस्टमर सपोर्ट असोसिएट या ठिकाणी असोसिएट या प्रोफाईलवरती तर तुम्हाला सेल्स वगैरे करायचं नाही आहे जे पण अमेझॉनच्या कस्टमरचे कॉल्स येतात त्यांना तुमची ज्या पण त्यांच्या क्वेरी असतील त्या क्वेरी तुम्हाला सोडवायच्या आहेत प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत एवढंच काम तुम्हाला असणार आहे ॲप्लाय कसं करायचं आहे फाइंड जॉबवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा जे लोकेशन्स दिलेले आहेत जसं की या ठिकाणी हे सर्व लोकेशन्स तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत तुम्ही ज्या लोकेशनला राहत आहात ज्या लोकेशनमध्ये तुम्हाला जॉब पाहिजे ते लोकेशन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे तिथून तुम्हाला या ठिकाणी जॉब जो आहे तो भेटणार आहे जसं की या ठिकाणी मी फक्त पुणे सिलेक्ट केलं तर बघा या ठिकाणी सी एस ए कस्टमर सपोर्ट असोसिएट या ठिकाणी इंग्लिश मराठी युवायचं प्रोसेस पुणे या ठिकाणी आहे तर बघा मराठीमध्ये देखील असणार आहे इंग्लिशमध्ये देखील असणार आहे ॲप्लाय नाववरती तुम्हाला डायरेक्टली क्लिक करायचं आहे या ठिकाणी आय एम नॉट रोबोटवरती क्लिक करून नेक्स्ट करायचं आहे नेक्स्ट करा केल्यानंतर एक रजिस्ट्रेशन फॉर्म तुमच्यासमोर ओपन होईल व्ह्यू जॉब डिस्क्रिप्शन जर बघितले तर या ठिकाणी बघा एक्सलंट कम्युनिकेशन माहिती आहे या ठिकाणी मराठीमधून येतं तर मराठीमधूनही ये चालेल या ठिकाणी काय काय कामं असतील तुम्हाला ते सर्व दिलेलं आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन टेन प्लस टू किंवा एनी ग्रॅज्युएशन असेल तरी देखील ॲप्लाय करू शकता तर या ठिकाणी ही सर्व माहिती तुम्हाला हा फॉर्म जो आहे तो भरायचा आहे सबमिट करायचा आहे एच लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देत आहे तुम्हाला अमेझॉनकडनं असेसमेंटसाठी म्हणजेच मेल येईल किंवा फोन येईल किंवा मेसेज येईल एच आय तर त्याच्यानंतर तुमचं ऑन बोर्डिंग होणार आहे अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा जास्तीत जास्त या व्हिडिओला तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना माहिती समजेल धन्यवाद